मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला MUTP 3 या प्रकल्पाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. 11,441 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जीवघेणा लोकल प्रवास सुखकर होणार आहे. पुढील 7 ते 8 वर्षात या प्रकल्पातील काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. मुंबईतील सध्याच्या रेल्वे ट्रॅकवर उन्नत असा रेल्वे आणि रस्ता मार्ग उभारणं गरजेचं असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय. तर याबाबत MMRDA 2 महिन्यात अहवाल देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुंबईत लोकल सेवा, बेस्ट सेवा, मोनो आणि मेट्रो सेवा सहज वापरता येईल अशी सिंगल तिकीटिंग व्यवस्था लवकरच तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. राज्यातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार याची लोहमार्ग विकास कंपनी स्थापन करण्यात आली आहे. बीड नगर चा प्रोजेक्ट असो, तो वर्धा यवतमाळ नांदेडचा प्रोजेक्ट असो, तो गडचिरोलीचा प्रोजेक्ट असो की तो अगदी कराड चिपळूणचा प्रोजेक्ट असो, गेले 10-10, 15-15 वर्ष याच्यावर केवळ चर्चा चालली आहे. आणि ते रेल्वेच्या अर्थसंकल्पात आल्यावर देखील त्याच्यावर फार काही त्या ठिकाणी झाल्याचं दिसत नाही. पण आता मात्र मी हा विश्वास व्यक्त करतो की पुढच्या 5 वर्षामध्ये ही सगळी रेल्वेची जी मार्ग आहे ही प्रत्यक्षात अस्तित्वात आणून लोकांना त्याचा उपयोग करता येईल इतक्या वेगानं आता आमच्या या होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून आम्ही काम करू शकू आणि त्यातनं रेल्वेचं मोठं जाळं ते तयार करू शकू. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र येऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल हे ठरवण्यासाठी, पुढची दिशा आखण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अनेक करारांवर सहाय केले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.